सगळ्यांचं स्वागत. मी ललना घोरात. नजर टाकूया हेडलाईन्स. आज इंदिरा गांधींचा 33वा स्मृती दिवस. एल्फिस्टनचा फुट ओव्हर ब्रिज मिलिटरी बांधणार. मनसे कार्यकर्त्यांना मारहाण करणारे पोलिसांच्या ताब्यात. एसटी कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापणार. राज्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही, चंद्रकांत पाटलांचं आश्वासन. आणि वसईत भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू. चला आता वळूया सविस्तर घडामोडींकडे. आज इंदिरा गांधी यांचा 33वा स्मृती दिवस आहे. या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. आज इंदिरा गांधींचा 33वा स्मृती दिवस असून या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांगलादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनवण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. तसंच 1966 देशाच्या 5व्या व पहिल्या महिला पंतप्रधान त्या बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणु चाचणी घडून आणली. 1977 त्यांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. त्यांनी सुरू केलेले ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या 2 सुरक्षा रक्षकांकडून त्यांची हत्या करण्यात आली. यानंतरची एक महत्वाची बातमी आहे. मुंबईतील एल्फिस्टन स्थानकावरील फुट ओव्हर ब्रिज मिलिटरी बांधणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल याची पाहणी करणार आहे. मुंबईतील एल्फिस्टन स्थानकावरील फुट ओव्हर ब्रिज मिलिटरी बांधणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल आज एल्फिस्टन स्थानकाची पाहणी करायला येणार आहे. त्यावेळी ही घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय सैन्यातील इंजिनिअरिंग विंग आपत्कालीन परिस्थितीत अशाच प्रकारचे ब्रिज बांधते. कमीत कमी वेळात मिलिटरीकडून हा ब्रिज बांधला जाणार आहे. यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेवेळी दिल्लीत पूल कोसळल्यानंतर मिलिटरीने तो लवकरात लवकर बांधून दिला होता. त्यानंतर मुंबईत पहिल्यांदाच अशा प्रकारचा ब्रिज बांधला जाणार आहे. मलाड येथे मनसे कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या 2 फेरीवाल्यांना मनसेनेच पोलिसांच्या ताब्यात दिलंय. मलाड येथे मनसे कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या 2 फेरीवाल्यांना मनसेने पोलिसांच्या ताब्यात दिलंय. हे दोन्ही फेरीवाले परराज्यात जाण्याच्या तयारीत होते. मारहाण केल्यापासून हे दोघे फरार झाले असून भाईंदर मध्ये मुक्कामाला होते. मनसे कार्यकर्त्यांनी सापळा रचून त्यांना शोधून काढलंय आणि पोलिसांच्या ताब्यात दिलंय. मारहाणीच्या कबुली जबाबाचा संपूर्ण व्हिडिओ क्लिप मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेकॉर्ड केलाय. या प्रकरणात 7 फेरीवाल्यांना याआधी पोलिसांनी 307 कलम अंतर्गत अटक केली होती. तसेच संजय निरुपम यांच्यावरही गुन्हा दाखल केला गेलाय. 4 दिवस पुकारलेला संप आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतलाय. ऐन दिवाळी संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार असून 36 दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतलाय. 4 दिवस पुकारलेला संप आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याचा निर्णय घेतलाय. हा 6 महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने संप करीत कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार आहे. 1 दिवस संपाचा दंड म्हणून 7 दिवसांचा पगार कापला जाणार आहे. महामंडळाच्या या निर्णयाबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. 15 डिसेंबर नंतर राज्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वाहन चालक त्रस्त झाले असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 डिसेंबर नंतर राज्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही अशी ग्वाही दिली आहे. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे झाले असून खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. कार्तिकी एकादशी निमित्त चंद्रकांत पाटील सोमवारी संध्याकाळी पंढरपूरमध्ये पोहोचले. महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत 96,000 किलोमीटर लांबीचे रस्ते असून या रस्त्यांवर 15 डिसेंबर नंतर एकही खड्डा दिसणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. पाटील यांनी यापूर्वीही रस्त्यावर खड्डे नसतील असा दावा केला होता. मात्र यानंतरही राज्यातील रस्त्यांची परिस्थिती सुधारली नाहीये. त्यामुळे आता तरी चंद्रकांत पाटील दिलेला शब्द पाळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. यानंतरची बातमी आहे. अहमदाबाद महामार्गावरील वसई हद्दीत 4 वाहनांचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अहमदाबाद महामार्गावरील वसई हद्दीत 4 वाहनांचा भीषण अपघात झाला. डंपर, स्विफ्ट कार, बलेनो आणि फॉर्च्युनर कार एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झालाय. वसईच्या सातिवली ब्रिजवर हा अपघात झालाय. 4ही गाड्या ब्रिजची संरक्षण भिंत तोडून खाली पडल्या. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर 6 जण गंभीर जखमी झाले. जखमींना मीरा रोड येथील ऑर्बिट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.
या बातमीसोबतच वेळ झाली ते थांबायची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ॲडव्हेंचर न्यूज कधीही कुठेही आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.